कष्टाने शिक्षण घ्यायचं, छोट्या मोठ्या नोकऱ्या करायच्या आणि हुरं जाण्याच्यासाठी हुरायचं करायचं. आणि हे काम त्यांनी केलं आणि आज ईश्वरी होते. माझी त्यांची गाठ झाली की मी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मध्ये काम करत होतो. त्यावेळी ते नुकतेच लॉ कॉलेजला मला तिथं आलेले होते आणि लॉ कॉलेजच्या नंतर आमची भेटभेट झाली आणि एक दिवशी खाकी ड्रेस सजवलेले सुशील कुमार शिंदे पाहायला मिळाले आणि त्यावेळेला मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोचलो होतो. त्यांची माझी गाठ पडल्याच्या नंतर माझं सारखं त्यांना सांगितलं होतं की नोकरी सोडून द्या, तुम्ही राजकारणात या, समाजकारणात या, तुमचा फिंड समाजातल्या उपेक्षित माणसाच्या हिताची जपणूक करण्याचा फिंड आहे. अडचणी होत्या, नोकरी सोडायची तर इच्छा होती पण काही नोकरी सोडता येत नव्हती. लग्न केलं, तेही आंतरजातीय आणि आंतरजातीय लग्न केल्याच्या नंतर नोकरी सोडून उद्या काय झालं तर उगीच कुटुंबामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होईल तर काय याची चिंता त्यांना होती. पण आमच्या भेटीमध्ये मी सतत सांगायचो काय व्हायचं असेल ते होईल, आपण हे धाडस करूया. आणि एक दिवशी त्यांनी ठरवलं की हे धाडस करायचं. आणि धाडस करायचं म्हणजे काय केलं, पहिल्यांदा त्यांना सांगितलं की सरकारच्या नोकरीचा राजीनामा द्या, जिल्हा राजीनामा, विधानसभेच्या निवडणुका आल्या, कर्मारा नावाचा एक राखीव मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात होता आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांना तिकीट द्यावं असा आमचा प्रयत्न. वसंतदादा राज्याच्या पक्षाचे प्रमुख, विनायकराव पाटील हे पक्षाचे प्रमुख, चव्हाणसाहेब हे नेते आणि या सगळ्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की या कर्तृत्वान लहान समाजातला हा तरुण आहे, त्यांना संधी द्या. त्यांची महाराष्ट्राची जी निर्णय घेणारी कमिटी होती त्याच्यात मी सुद्धा सदस्य होतो, तिचं भांडण केलं आणि त्यांचं नाव आम्ही महाराष्ट्रातून मान्य केलं आणि महाराष्ट्राच्या काँग्रेस कमिटीने त्यांना करवायचं तिकीट द्यायला केंद्राकडे शिफारस करायचं एकमताने मान्य झालं. आणि मग हात जोडायचं सांगितल्याच्या नंतर ते विसरले की नामजोडा धक्का द्यायचे. हां, या पद्धतीनं ती पहिल्या निवडणुकीची प्रचार फेरी झाली आणि त्याच्यानंतरचे मोठ्या मोठ्या निवडून आले. ते एकदा निवडून आल्याच्या नंतर आयुष्यात एकदा त्यांचा पराभव मला तर सामोरं जावं लागलं, नाही तर कधीही त्यांचा पराभव झाला नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं स्थान प्रस्थापित केले. आज इथपर्यंत येऊन होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुकीमध्ये काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात. निवडणुकीमध्ये संघर्ष असतो, स्पर्धा असते, यश अपयश असतं, पण काही समाजातल्या घटकांना निवडणुकीमध्ये काही जमेची बाजू असते. आता मी जर कर्मचाऱ्याचं उभा राहिलो तर मला समाजातल्या काही घटकांचा ऐतिहासिक फायदा मिळेल, पण त्या ठिकाणी लहान समाजाची एखादी व्यक्ती उभी राहिल्याच्या नंतर त्यांना माझ्या इतका पाठिंबा मिळेल अशी खात्री देता येत नाही. ही कमतरता असते, विशेषतः लहान समाजाची, अल्पसंख्याक समाजातल्या या सगळ्या लोकांच्यामध्ये. आणि ती सगळी कमतरता यांच्याकडे होती, पण कर्तृत्वानं त्यांनी आपलं स्थान प्रस्थापित केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आले,
राज्यवंशी झाले. मला आठवत आहे की राज्यवंशी झाले त्याच्या आधी मी आणि ते दोघंजणं वसंतराव नाईकांना भेटायला गेलो आणि नाईक साहेबांना मी सांगितलं की लहान समाजाचा सुशिक्षित सुविध आणि भवितव्य असलेला असा हा तरुण आहे, तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. नाईक साहेबांनी तातडीनं त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी ही दिली आणि तिथून जे शिंदे साहेबांचा प्रवास सुरू झाला तर हा गदी थांबलाच नाही. तिथे राज्यमंत्री झाले, मंत्री झाले, त्यांच्याकडं अर्थ खातं आलं, ज्याचा उल्लेख उल्हासने केला की इतक्या वेळ त्यांनी राज्याचं बजेट काढलं, राज्याचे मुख्यमंत्री झाले, गव्हर्नर झाले, देशाचे मंत्री झाले, ऊर्जा खात्याचे, केंद्रामध्ये गृहखात्याचे मंत्री झाले, अनेक जबाबदाऱ्या हा त्यांच्या खाल्ल्या आणि देशाच्या संसदेमध्ये एखादं काम सुखर्त केल्याच्या नंतर तो विषय नवीन असला त्या अभ्यास करून त्या विषयाची मांडणी सदनामध्ये उत्तम रीतीनं कशी करता येईल याचा एक आदर्श शिंद्यांनी त्या काळामध्ये केला आणि त्यामुळं संसदेमध्ये त्यांना नेहमीच लोकांची साथ मिळाली. आणि असे एक व्यक्ती ही सगळी पार्श्वभूमी ही लक्षात घेऊन आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. मला आनंद आहे की आव्हानी त्यांचा पुरुष त्यांना या ठिकाणी सन्मान त्यांचा केला आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कार दिला. पुण्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे, संस्था. जसं मी मगाशी सांगितलं की काही लोकांचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे, तसं अनेकांच्या संस्था असतात. आता जरींचं मार्गावकर इथं बसले, साखळी फेरी चौक काय ती चालली ना, त्याचं नाव घेतलं की रवींद्रचं नाव येतं. रवींद्रचं नाव आलं की ठराविक कार्यक्रम दरवर्षी होणारच आणि हे आपण वर्षानुवर्ष बघतो आहे. आणि तीच परंपरा आव्हानेसुद्धा चालवली आणि एक चांगली संस्था आणि नवरात्रीचा उत्सव ज्याच्यामध्ये समाजातील सगळ्या घटकांना सहभागी करून घेणं आणि त्या उत्सवाचा आनंद सामान्य माणसाला सुद्धा लुटता येईल याची काळजी घेणं हे काम गेल्या अनेक वर्षाच्यापासून, त्याची 27-28 वर्षाच्यापासून आवा या ठिकाणी करताय. मला आनंद आहे की ह्या सोहळ्यामध्ये मला स्वतःला हजर राहता आलं. आता शिंदे साहेबांनी काही सांगितलं आव्हानाबद्दल, मी काही त्याचं जास्त सांगू इच्छित नाही. त्याचं कारण शिंदे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने एखादी भूमिका म्हणजे आपण काय बोलायचं, आपण बोललं तर उलटंच काहीतरी व्हायचं, त्याच्यापेक्षा न बोललेलं होलं. पण खाजगीमध्ये सांगतो की शिंद्यांचं वर्णन जे काय आहे ते जर शिंद्यांनी योग्य ठिकाणी पोचवायचं ठरवलं तर त्याची त्याचा सन्मान त्यांचं योग्य ठिकाणी होतं हे मला माहिती आहे, त्याची आठवण त्यांनी ठेवावी एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द संपवतो.